आता शंकेला काही जागाच नाही. या रिपोर्ट वरून निश्चितपणे आपण सांगू शकतो की या मुलीची एक किडनी काढण्यात आली आहे. आता ती डॅमेज झाली म्हणून काढण्यात आली आहे की डोनेट करण्यासाठी काढण्यात आली आहे की ही मुलगी एक किडनी रॅकेटची बळी पडली म्हणून काढण्यात आली, काही सांगू शकतो. पण हे निश्चित आहे की ही सर्जरी नुकतीच झाली आहे आणि एका कुशल सर्जनने केली आणि तिचे वायटल स्टॅट्स तर सगळे नॉर्मल आहे. फक्त तिने नीट विश्रांती न घेतल्यामुळे तिला वीकनेस आहे आणि त्यामुळे चक्कर येते. पण मॅडम ह्यातलं तुम्हाला काहीच कसं माहित नाही? ती नसते माझ्याजवळ, अलीकडेच आले. ओ ठीक आहे, पण आता तिची काळजी घ्या. काय झालं साकी, कशी आहे मीरा? तुला वाटलं तसं त्रासात नाहीये ना? साकीत गप्प काय आहेस तू, सांग ना मला काय झालं तिकडे. भेटली ना तुला मीरा? नाही आई, नाही भेटली. काय नाही भेटली म्हणजे? म्हणजे मी त्यांच्या घरी गेलो होतो पण घराला कुलूप होतो. काय सांगतोस काय साकी? हो अरे, म्हणजे सानिकाच्या आईची तब्येत परत बिघडलेली दिसते. मीरा ऍम्ब्युलन्स मधून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली असेल ना? मलाही तेच वाटलं होतं, म्हणून मी त्यांचं ऑपरेशन ज्या हॉस्पिटलमध्ये झालं होतं तिकडे गेलो. तर तिथे डॉक्टरही नव्हते आणि मीरा किंवा सानिकाची आई कोणीच नव्हती. इनफॅक्ट तिकडे असा कुठला पेशंट ऍडमिटच झाला नव्हता. मी सगळी चौकशी केली. अरे बापरे, साकेत म्हणजे सानिकाच्या बाबांना? मी त्यांनाही केला होता फोन पण त्यांनी उचलला नाही, कदाचित मीटिंग मध्ये वगैरे असत. नाही पण तुझा फोन बघून त्यांना वेळ मिळाला की ते नक्की फोन करतील तुला. त्यांच्याकडूनच कळू शकेल काय. हॅलो. हा हॅलो साकेत, बोल रे बोल, फोन केला होतास का तू? हो म्हणजे थोडं बोलायचं होतं. तुम्ही फ्री असाल तर? फ्री म्हणजे तसं मीटिंगमध्येच होतो मी, पण तुझा कॉल दिसला त्यामुळे थोडासा ब्रेक मिळाल्याबरोबर बाहेर आलो बोलण्यासाठी. बोल ना बोल, काही अर्जंट होतं का? सगळं ठीक आहे ना तिकडे? नाही म्हणजे एक्झॅक्टली तसं काही नाही. ठीक आहे, तुम्ही फ्री झालात की मग बोलू आपण. अरे नाही नाही, तू बोल ना, काय झालंय? तुझ्या आवाजात टेन्शन दिसतंय, टेन्शनमध्ये वाटतोस तू. बोल ना प्लीज, सांग मला काय झालंय तिकडे. नाही तुम्ही मीटिंगमधनं फ्री झालात की बोलूया आपण. ठीक आहे साकेत, तू बोल रे, तुझ्याशी बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. बोल ना काय झालं. ॲक्च्युली मी मीराला भेटायला तुमच्या घरी गेलो होतो तर तुमच्या घराला कुलूप होतं. काय कुलूप? हो. त्या दोघी हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाहीत हे बघून मला जरा जास्तच टेन्शन आलं. नाही मला थोडासा वेळ दे, गिव्ह मी सम टाइम, मी फाइंड आउट करतो नक्की काय झालं. ठीक आहे प्लीज टेक केअर, आणि काही कळलं तर मला सांग, मी इकडनंही प्रयत्न करतोच. हो हो या रिपोर्ट्सवरून निश्चितपणे आपण सांगू शकतो की या मुलीची एक किडनी काढण्यात आली.
पण हे निश्चित आहे की ही सर्जरी नुकतीच झाली आहे आणि एका कुशल सर्जननी केली. काय प्रकार आहे हा सगळा? हा काय झालंय का हिला एवढं? आणि मला कळत नाहीये मुळात तू काय इतकी काळजी घेतेस हिची? ऍम्ब्युलन्स बोलवली होतीस तू हिच्यासाठी? हा अच्छा, म्हणजे आता तू सुद्धा हिच्या नाटकांना भुलायला लागलीस? तर नाही, बाबांना तर आधीपासूनच गुंडाळलं होतं हिने, आणि तू आता हिची अशी काळजी घेतेस जशी ही तुझीच मुलगी आहे. सांग, जरा शांत बसशी? मी मला डॉक्टरांनी जे सांगितलं त्याचा अर्थ अगदी सरळ. माझा जीव देवाच. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता सरळ निघून गेली इथनं. माझ्या आईवर सुद्धा जादू केली असं वाटतं मीरा. काय कौतुक आहे, माझ्यासाठी नाही कधी आला साखर, आणि हिच्यासाठी मात्र मूर्ती घेऊन नाचत नाचत आला. तुझी नाटकं माझ्यासमोर नाही चालू करणार मीरा. आई आई, आई मला सांग काय झालं? मीराला ऍम्ब्युलन्स मधून नेण्याची आणि आणण्याची काय गरज होती? हा कशासाठी? आणि मुळात मला कळत नाही मीराला ऍम्ब्युलन्स मधून घ्यायची आणि तुला तिच्या सोबत जायची काय गरज होती? हा इथे स्वतःची तब्येत बघितलीस तू, ती सांभाळायची सोडून तू तिच्या मागे धावलीस? आता ना मला कळलंच पाहिजे त्या मीराला काय झालंय, काय नाटकं चालली आहेत तिची. आई मी तुला काहीतरी विचारते, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे मला. आई आई अग, शंकेला जागाच नाही. या रिपोर्ट वरून आपण निश्चितपणे सांगू शकतो की या मुलीची एक किडनी काढण्यात आली. आता ती डॅमेज झाली म्हणून काढण्यात आली आहे की डोनेट करण्यासाठी काढण्यात आली आहे की ही मुलगी एक किडनी रॅकेटची बळी पडली म्हणून काढण्यात आली. पण हे निश्चित आहे की ही सर्जरी नुकतीच झाली आहे आणि एका कुशल सर्जननी केली. मीराची पण नुकतीच किडनी काढली, त्याचा अर्थ अगदीच सरळ आहे. नाही पण तसं असतं तर मग जयदेवने सांगितलं असतं ना मला. शिवाय साकेत आणि सुशीलाबाई तर तिला असं करू देणारच नाही. म्हणजे ती का देईल मला किडनी? मी तर तिच्याशी नक्की काय आहे, काय झालं असेल तिला म्हणून काढली असेल किडनी तिची. काहीच कळत नाहीये. नाही कसं हिरा,
एक अधिक एक म्हणजे दोन हे न करणे इतकी अडाणी आहेस का? मुलाची किडनी काढलेली असतो ना, आणि तुला किडनी देणाऱ्या व्यक्तीचं नाव अज्ञात असत, याचा अर्थ अगदी सरळ आहे. नाही असं नाही होऊ शकत, म्हणजे असं असं नकोय व्हायला. मला नाही सहन होणार, नाही सहन होणार मला. आईला पण काय झालंय काहीच कळत नाहीये. हिच्यासाठी माझ्या अंगावर ओरडली, तोंडावर सरळ दरवाजा आपटला. सगळा नेमका काय प्रकारे काहीच कळत नाहीये. काय चाललंय हे सगळं? मीरा, ए मीरा, उठ लवकर. चल मीरा, उठ म्हटलं ना मीरा. अशी नाही ऐकायची, बघते. उठ. उठ म्हटलं मीरा. मी नाटक करायची नाही तर माझ्या समोर नाही कहा हो वगैरे असं अजिबात बोलू नकोस. हा आपल्यांची उघड साफ करत होतीस माझ्या समोर. तुला काय वाटलं मला तुझी नाटकं कळत नाहीयेत? व्यवस्थित शुद्धीत होतीस तू मीरा, अजिबात ग्लानिक वगैरे नव्हतीस. मी तुझ्या या फालतू नाटकांना माझे आई बाबा फसले असतील, मी नाही फसणार. काय झालंय काय तुला? हा कामं करायची नाहीत म्हणून आता असली नाटकं करायला लागलीस तू मीरा? एक शब्दही बोलायची गरज नाही. तुझी सगळी नाटकं कळतायत मला. आधी माझ्या आजोबांना आपलं सकेलस, मग बाबांना गुंडाळलंस तू, आणि आता माझ्या आईला भुरळ पाडतेस. तुला काय वाटलं तुझे सगळे डाव मला कळत नाहीयेत? हा पण बास झालं मीरा, आता माझ्या आईने नेहमीच तुझा द्वेष केलाय आणि यापुढेही करत नाही. तुझ्या कुठल्याच नाटकाला मी तिला फसू देणार नाही, लक्षात ठेवायचं मीरा. हा माझा लाडका विठुराया इथे कसा काय आला? साकेत शिवाय कोण आणणार आहे त्याला? किती काळजी करतोस रे साकेत माझी. पण ही मूर्ती इथे आली म्हणजे तू इथे आला होतास? म्हणजे केव्हा? डोकं पूर्ण बधीर झालंय. नाही नाही, जे मला वाटतंय ना ते पचवणं खूप कठीण आहे. तसं नसू दे तसं, पण तसंच असणार आहे. उघड आहे हे, पण कोणालाच कसं ठाऊक नाही. आणि का केलं तिनं असं? मी तर तिच्याशी तेव्हा असे डोळे झाकून बसू नकोस आई. असे डोळे झाकलेस ना म्हणूनच त्या मीराचं फावतंय. आई अगं तू कशी काय फसलीस तिच्या नाटकाला? नाही हे बघ, बाबांचं एक वेळ समजू शकतो आपण, त्यांना आधीपासूनच मीराचा पुळका होता. पण अगं तू, तिने आजारपणाचं नाटक काय केलं? तू लगेच ॲम्ब्युलन्स बोलवलीस, बरी आहेस ना तू? माझ्याकडे नको बघूस तिची नाटकं, बघ डोळे उघडून. अगं काय ग, काय झालं? ॲम्ब्युलन्स कशासाठी बोलवली होती? काय झालं होतं तुला? काय काय डॉक्टर काय म्हणाले? झालं, आता हे आले मीराचे कैवारी. अगं बोलत का नाहीयेस तू? काय झालं होतं? ॲम्ब्युलन्स कशासाठी बोलवायला लागली होती? काय ग,
मी जाणते. नाही म्हणजे मी घरात नव्हते म्हणूनच पावलं तुमच्या त्या मीराचं. काही नाही, आजारपणाची नाटकं केली म्हणून बोलवली होती ऍम्ब्युलन्स. काय मीरासाठी? मीरा म्हणजे तिला बरं वाटत नव्हतं म्हणून बोलावली होती मी ऍम्ब्युलन्स. मग आता कुठे ती? हॉस्पिटलमध्येच आहे का? छे, हॉस्पिटलमध्ये वगैरे नाही, आजारपणाची नाटकं करत पडली आहे रूममध्ये. एवढं काय त्यात? कशीच बाळा, काय होतंय तुला? बाबा तेच कळत नाहीये मला. मला ना फक्त एवढंच आठवतंय की हॉल मधली माती पुसताना मला चक्कर आली होती. बस नाही नाही, नुसती चक्कर नाही आली, तुला बेशुद्ध झाली होतीस तू. तुला ऍम्ब्युलन्स बोलून हॉस्पिटलमध्ये नेलं इरावतीने. हॉस्पिटलमध्ये? काय सांगता बाबा, म्हणजे सानिकाच्या आईला सगळं कळलंय का? नाही नाही नाही, तसं काही झालेलं नाहीये. तू नको काळजी करूस, अगं नको तू टेन्शन घेऊस, आणि या सगळ्याचा विचार नको करूस तू. तू बस तू आराम कर फक्त, बस मी आलोच, मी बघतो काय ते. विठुराया आता तूच सांभाळ रे मला. मला खरंच आठवत नाहीये काय काय झालंय ते, पण असं काही घडलेलं नसू दे ज्यामुळे सानिकाच्या आईला सत्य कळलं असेल. काय म्हणाले डॉक्टर मीराबद्दल? नाही काय नाही, अशक्तपणामुळे चक्कर आली असं म्हणाले, बाकी काही नाही. हॉस्पिटलमध्ये पूर्ण चेकअप केला असेल डॉक्टरांनी, आणि अर्थातच त्यांना कळलं असेल मीराचं सत्य. काही झालं तरी इरावतीला काय कळलं हे जाणून घेतलंच पाहिजे. तिचं ऑपरेशन झालंय असं म्हणाल्या डॉक्टर. कसलं ऑपरेशन? म्हणजे तुम्हाला काही माहितीये का, मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा काही ऑपरेशन झालं का तिचं? नाही, मला काहीच कल्पना नाही. आणि इरा गं, मी माझं पूर्ण लक्ष तुझ्याकडेच होतं ना त्यावेळी, आणि मला नाही वाटत काही म्हणजे कसलं ऑपरेशन वगैरे झालं असेल. काहीतरी काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली तिची. काय? किडनीचं ऑपरेशन झालंय असं म्हणाल्या. जे नक्की कशासाठी ते कळली नाही. एक किडनी काढली आहे तिची. नाही नाही राव, म्हणजे कसं शक्य आहे? आय मीन म्हणजे हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ मीरा आमच्या सोबतच तर होती, कळलं असतं ना मला. मी विचारतो ना, मी तिलाच विचारतो. मी मला नाही म्हणजे आपल्याला कळलं असतं ना.